जादुई लापशीचं भांड. एकेकाळी एका ठिकाणी छान अशी लहान मुलगी होती, जिचं नाव होतं मेलडी. ती तिच्या आईबरोबर एका लहान झोपडीत राहत असे. ते खूपच गरीब होते, परंतु मेलडी तिच्या आईला तिच्यासाठी गाणं म्हणून आनंदी ठेवत असे. प्रत्येक दिवशी मेलडी काहीतरी खाण्यासाठी शोध घेण्यास वनामध्ये जात असे. तिला जे मिळेल ते घेऊन ती परत यायची, परंतु तेवढ्यानं त्यांचं पोट भरत नसे. एके दिवशी त्यांच्या गरिबीला कंटाळून मेलडीने घर सोडलं आणि काहीतरी खाण्यासाठी शोधण्यास ती वनामध्ये गेली. तिनं खूप शोधूनही काहीच उपयोग झाला नाही, तिला काहीच सापडलं नाही. शेवटी तिला नेण्यासाठी काहीच मिळालं नाही. निराश होऊन ती एका दगडावर बसली आणि रडूच लागली. ज्यावेळी ती रडत होती त्यावेळी तिच्या गोड गळ्यातून दुःखाचं गाणं बाहेर येत होतं. तिचा गोड सुंदर आवाज ऐकून वनपरी तिच्या पुढे अवतरली आणि तिला म्हणाली, काय घडलं माझ्या बाळा, तू का रडती आहेस आणि या वनात तू एकटीच काय करते आहेस? मी या ठिकाणी मला आणि माझ्या आईसाठी काहीतरी खाण्यास शोधते आहे. आम्ही खूप गरीब आणि भुकेलेले आहोत. मेलडी रडत रडत दुःखी होत म्हणाली, काळजी करू नकोस. वनपरी म्हणाली आणि तिच्याकडील जादुई छडीनं तिनं गारगोटीचं रूपांतर मोठ्या जादुई भांड्यात केलं. ही जादू पाहून मेलडी आश्चर्यचकित झाली. मेलडीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हे भांड घरी ने आणि यापुढे तुझं कुटुंब कधीच उपाशी राहणार नाही. मी उद्धटपणे बोलणार नाही, परंतु जर याच्यात शिजवण्यासाठी काही अन्नच नसेल तर हे भांड कसं चांगलं असू शकतं? मेलडी निराशाजनक आवाजात म्हणाली. त्यावर वनपरी म्हणाली, अगं हे जादुई भांड आहे. ज्यावेळी तुला काही खाण्याची इच्छा होईल तेव्हा शीज भांड्या शीज असं म्हण आणि ज्यावेळी ते तयार होईल त्यावेळी थांब भांड्या थांब असं म्हण. अय्या, मेलडी त्या परीकडून ती भेट घेऊन प्रचंड आनंदी झाली. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती अतिशय आदरानं त्या वनपरीला म्हणाली, हे माझ्या प्रिय वनपरी माते, माझ्याकडे तुझे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीयेत. त्याच्या बदली मी तुझ्यासाठी काय करू शकते ते सांग. मला याच्या बदली काहीच नकोय, परंतु तुझी इच्छाच असेल तर तू रोज माझ्यासाठी एक सुंदर गाणं गात जा. मेलडीने आणखीन काही प्रश्न विचारण्याच्या आधीच ती वनपरी लुप्त झाली. परंतु ज्यावेळी मेलडी ते रिकाम्या भांड्यासह काही न घेता घरी आली त्यावेळी तिची आई खूपच दुःखी झाली आणि त्या दुःखातच ती तिला म्हणाली, आपल्याकडे शिजवण्यासाठी काहीच नाहीये तर त्या भांड्याचा आपल्याला उपयोग तरी काय? मेलडीने ते भांड टेबलावर ठेवलं आणि म्हणाली, शीज भांड्या शीज. काहीच घडलं नाही. मेलडीने चिंतापूर्वक बघितलं, परंतु त्यानंतर ते भांड हलू लागलं आणि आवाज करू लागलं. ते त्यांच्या डोळ्यांनी बघत होते की वाफ येत होती आणि मलईदार लापशी शिजत होती. मेलडीच्या आईला कळलं की हे भांड साधं सुध भांड नाही, जादुई भांड आहे. ती अत्यंत भुकेली असल्यामुळे ती त्या मलईदार लापशीसाठी थांबूच शकली नाही आणि म्हणूनच तिने त्यात बोट घातलं. ती लापशी चाखून ती खूपच आनंदी झाली होती आणि त्यामुळे तिने मेलडीच्या दुसऱ्या सूचनेकडे लक्षच दिलं नाही. थांब भांड्या थांब. ते भांड रिकाम होईपर्यंत फक्त खात आणि खातच राहिले आणि त्यांचं पोट भरलं. मेलडीच्या आईने पोटावरून आनंदानं हात फिरवला. त्यानंतर मेलडीनं विचार केला, अरे ही तर माझ्यासाठी जाण्याची वेळ आहे आणि वनपरीसाठी गाणं गाण्याची वेळ आहे. म्हणून ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा वनात निघून गेली. इथे घरी तिची आई आनंदी होती, कारण त्यांना परत अन्नासाठी पुन्हा काळजी करावी लागणार नव्हती.
त्या नवीन भांड्याला जागा करण्यासाठी जी भांडी ती अन्न शिजवण्यासाठी वापरत असे तिने ती सर्व गोळा केली आणि दूर टाकून दिली. तिने ते भांडं धुतलं आणि अलगद ठेवून दिलं. त्या सर्व कामामुळे तिला पुन्हा भूक लागली आणि ती त्या भांड्याला म्हणाली, शीज भांड्या शीज. तिने आज्ञा दिली आणि लवकरच त्या भांड्यातून खूपच उत्कृष्ट अशी लापशी तयार झाली. तिने दुसरं कोणतंही भांडं न घेता त्याच भांड्यात खाण्यास सुरुवात केली. तिला असं करण्यात खूपच मजा येत होती. खूपच सुंदर छान. परंतु जसं जसं ती भरभर खाऊ लागली ते भांडही जोपर्यंत अन्न काठावर येत नाही तोपर्यंत भरतच जात होत. अरे देवा, मेलडी कशा प्रकारे भांड थांबवत होती. बास भांड्या बास. परंतु भांड्यात अन्न शिजतच राहिलं. खूप झालं भांड्या खूप झालं. परंतु भांड्यातील लापशी काठावरून बाहेर येऊन टेबलावर पसरू लागली. अरे देवा, आता मी काय करू. सगळी लापशी बघता बघता जमिनीवर पसरू लागली. मेलडीची आई घाबरू लागली. बास थांब. अरे देवा, आता पुढे नको. तिने आज्ञा दिली. लवकरच तिला कळलं की तिनं खूप मोठी चूक केली आहे आणि ती तिथून पळून गेली. ती लापशी दार आणि खिडक्या यांमधून बाहेर येऊन रस्त्यावर पसरू लागली. फेस होऊन त्याची मोठी लाट बनली आणि गावातून ते फिरू लागलं. सर्व गावकरी त्यांच्या छतावर आले आणि मदतीसाठी ओरडू लागले. मेलडीने ऐकलं की गावकरी खूप अंतरावरून ओरडतायत. तिनं वन सोडून लगेच गावाकडे धाव घेतली. तिने एक लाकडी फळी आणि काठी घेतली आणि सरकत तिच्या घराकडे गेली. ज्यावेळी ती तिच्या घराच्या जवळ आली त्यावेळी ती ओरडली, थांब भांड्या थांब. आणि भांड्याने जे करायचं होतं ते केलं. ज्यावेळी ही लाट ओसरली तेव्हा मेलडीनं पाहिलं की गावकरी छतावरून खाली येत आहेत आणि मलईदार लापशीचा आस्वाद घेत आहेत. संपूर्ण गावाने लापशीचा आनंद घेतला. थंडी संपेपर्यंत ते खात खात आणि खातच राहिले आणि त्यानंतर त्या गावात कोणीही कधीही उपाशी राहिलं नाही. गोष्ट संपली. पिनोकियो. खूप खूप वर्षांपूर्वी एके ठिकाणी जेपेटो नावाचा खेळणी बनवणारा वृद्ध राहायचा. ज्यावेळी तो काम करायचा त्यावेळी तो आनंदी व्हायचा, ज्यावेळी तो विश्रांती घ्यायचा त्यावेळी तो दुःखी व्हायचा. मी आयुष्यभर मुलांसाठी काम केलं पण मला माझा स्वतःचा मुलगा नाहीये. एके दिवशी जेपेटोने लाकडापासून एका मुलग्याच्या आकाराची बाहुली बनवली. ज्यावेळी तो त्याला कपाटात ठेवत होता त्यावेळी तो म्हणाला, मी तुला पिनोकियो म्हणेन. त्या रात्री खिडकीच्या बाहेरच्या बाजूला एक तारा प्रकाशमय झाला. जेपेटोने खिडकीच्या बाहेर डोकावून त्या ताऱ्याला पाहिलं आणि एक अशक्य इच्छा प्रकट केली. जर मी एक इच्छा मागू शकत असलो तर ती अशी असेल की मला माझा स्वतःचा खरा मुलगा मिळावा. त्या रात्री तोच मोठा तारा सरळ जेपेटोच्या खोलीमध्ये शिरला. त्याचे रूपांतर निळ्या परीत झालं. ती निळी परी त्याच्या बिछाण्याच्या भोवती फिरली आणि झोपलेला जेपेटोला ती म्हणाली, ज्ञानी जेपेटो, तू सुंदर खेळणी आणि घड्याळ बनवून सर्वांना आनंद देण्याचं काम करतोस. आता तुझी इच्छा पूर्ण करण्याची माझी वेळ आहे. त्यानंतर ती पिनोकियोकडे गेली आणि म्हणाली, लाकडाच्या लहान खेळण्या, तू खऱ्या मुलग्याप्रमाणे चालायला आणि बोलायला लागशील. ती तिच्या जादुई छडीनं एक वेळ खेळण्याला स्पर्श करू लागली. आणि जर तू स्वतःला धैर्यवान आणि बरोबर सिद्ध करू शकलास तर एक दिवस तू खरा मुलगा बनशील. पिनोकियोचे डोळे उघडले आणि परीच्या दुसऱ्या शब्दासह एक रातकिडा उतरला. जेमिनी नावाच्या रातकिड्याला भेट, तो तुला जागरूक ठेवेल. कोणतेही विचारी निर्णय घेण्यासाठी तुझ्या बरोबर राहून तो तुला मदत करेल. आणि त्याच वेळी निळी परी प्रकाशमय झाली आणि निघून गेली.
दुसऱ्याच दिवशी ज्यावेळी जेपेटो झोपेतून उठला तो म्हणाला, मी जाईन आणि माझ्या पिनोकियोला बाहेर काढेन आणि त्याला छान पैकी पूर्ण करेन. परंतु कपाट रिकाम होत. जेपेटोला चिंता होऊ लागली आणि त्यानं संपूर्ण घर शोधण्यास सुरुवात केली. अचानक त्या खोलीच्या दुसऱ्या बाजूनं एक आवाज आला. बाबा, मी इथे आहे. बाबा, काय तू बोलू शकतोस? हा, मी पिनोकियो, तुमचा मुलगा. हे कसं शक्य आहे? तो लगेच गेला आणि त्याने त्या लाकडाच्या बाहुल्याला मिठी मारली. पिनोकियो, माझा मुलगा, तो खूप आनंदानं म्हणाला. एके दिवशी पिनोकियोने काही मुलांना शाळेत जाताना पाहिलं आणि तो जेपेटोला म्हणाला, मला दुसऱ्या मुलांप्रमाणे शाळेत जायचं आहे. दुसऱ्याच दिवशी जेपेटो शाळेच्या पुस्तकांसह घरी आला. आता तू शाळेत जाऊ शकतोस. त्याच्या दुसऱ्या दिवशीच पिनोकियो जेपेटोला गुड बाय म्हणाला. तो शाळेच्या मार्गावर निघून जायचा आणि आनंदानं परत यायचा. रातकिडा त्याच्या खांद्यावरच बसायचा, तेही आनंदात. आणि त्यांच्या येण्याच्या मार्गावरच एक लोभी कोल्हा आणि एक मूर्ख मांजर होतं. तू किती छान मुलगा आहेस आणि या चांगल्या दिवशी तू कुठं चाललायस? मी शाळेत जातोय. तू आमच्या सोबत चल जत्रेला. त्याने आपला हात पिनोकियोच्या खांद्यावर ठेवला. माझं ऐक, तुला जे काही शिकायचंय तू त्या ठिकाणी शिकू शकतोस. खरंच? मी एका कागदावर ते लिहीन आणि तू ते माझ्याकडून घे. हाव, तू ते त्याच्याकडून घेऊ शकतोस. शांत बस मूर्खा, तू काळजी करू नकोस पिनोकियो. आपण त्या ठिकाणी एकदा जाऊ, त्यानंतर तुझ्यासाठी तू काहीही घे. मग जेमिनी म्हणाला, पिनोकियो, तो जे बोलतोय त्याची त्याला कल्पनाच नाहीये. कोल्ह्याने त्याच्या बोटानं टिचकी मारली आणि त्याला दूर फेकून दिलं. पिनोकियो, त्याच काहीही ऐकू नकोस. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि ज्यावेळी ते जात होते, नाही पिनोकियो, थांब. परंतु पिनोकियो, कोल्हा आणि मांजरानं त्याच काहीही ऐकलं नाही. ते पहिल्यापासूनच त्या ठिकाणी होते. स्टेजवर कळसुत्री बाहुल्यांचा खेळ पूर्ण जोराशोरात सुरू होता. मीही एक बाहुला आहे, मी त्यांच्यासारखं नाचू शकतो. पिनोकियोने त्या स्टेजवर उडी घेतली आणि दुसऱ्या बाहुल्यांबरोबर तो नाचू लागला. अचानक गर्दीने त्याचा जयघोष केला. त्या नव्या बाहुल्याकडे पहा, त्याला कोणती पण दोरी नाही. दोरी नाही? सर्वजण खूप आणि खूपच हसले. त्यांनी स्टेजवर पैसे फेकले. ही जत्रा चालवणाऱ्या स्ट्रोम्बोली नावाच्या एका व्यक्तीने पाहिलं की स्टेजवर पैसे पडतायत. तो माणूस त्याच्या अत्यंत लोभीपणाबरोबरच भटका आणि कठोर होता. ठीक आहे, हनुवटी खाजवत, हा बिना दोरीचा बाहुला मला खूप श्रीमंत बनवेल. अचानक पिनोकियोला काही कळण्याच्या आत त्याने स्वतःला उचललेलं आणि पिंजऱ्यात ढकललेलं बघितलं. अरे, मला बाहेर काढा, नाहीतर मी माझ्या बाबांना बोलवेन, ते तुम्हाला धडा शिकवतील. तुला मी मूर्ख वाटतो की काय रे पोरा? जेवढं ओरडायचं तेवढं ओरड, तुला कोणीही वाचवणार नाही. मी याच दिवसाची वाट पाहत होतो, तूच मला श्रीमंत व्यक्ती बनवू शकशील. स्ट्रोम्बोली गेल्यानंतर पिनोकियो मदतीसाठी ओरडू लागला. जेमिनी क्रिकेट शिवाय पिनोकियोचा आवाज कुणीही ऐकला नाही. मी अडकलो, हे माझ्या बरोबर कस घडलं? तू माझ्याकडे दुर्लक्ष केलंस म्हणून असं घडलं. आता रडू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आपण येथून बाहेर निघण्याचा मार्ग काढू. त्यावेळी अचानक आश्चर्यच झालं, निळी परी अवतरली. कृपया तू मला मदत करशील? आधी मला सांग, तू या पिंजऱ्यात कसा काय अडकलास? त्यानं परीसोबत खोटं बोलण्याचं ठरवलं आणि तो परीला असं म्हणाला, मला चोरला गेलं. हे खरं आहे? ती शंकेनं म्हणाली. पिनोकियोचं नाक वाढू लागलं. होय, चोरलं, दोन माणसांनी, नाही चार माणसांनी. नाक आणखी वाढू लागलं. त्यांनी माझी पुस्तकं घेतली, त्यांनी मला येथे आणण्यास भाग पाडलं आणि त्यांनी मला या पिंजऱ्यात बंद केलं. पिनोकियोचं नाक वाढत गेलं आणि इतकं
इतकं वाढत गेलं की त्याला डोळ्यासमोर फक्त ते भलं मोठं नाक आणि त्यावर बसलेलं पक्ष्यांचं घरट दिसत होत. माझं नाक मोठं का होतंय? पिनोकियो, तुला खरं काय आहे ते माहिती आहे. हो, कदाचित. खरं तर मला जत्रेला यायचं होतं आणि मी इथे कोल्हा आणि मांजर यांच्या सोबत आलो. त्याचं नाक छोटं झालं आणि ते घरट खाली पडलं. त्यानंतर कोणीतरी मला या पिंजऱ्यात बंद केलं. त्याचं नाक पूर्वीसारखं झालं. ठीक आहे, मी आता तुला इथून बाहेर काढते. तिने जादूची छडी फिरवली आणि पिनोकियोला तिथून बाहेर काढलं. ही तुझी पुस्तकं आहेत, लक्षात ठेव. आता इथून पुढे तूच तुझा जबाबदार आहेस. खात्री आहे की तू पुढील वेळीस योग्य तेच करशील. त्यांच्या संभाषणानंतर निळी परी गायब झाली. पिनोकियो पुन्हा शाळेच्या मार्गाने निघाला. एक कोचमन सुंदर घोडा घेऊन त्याला आडवा आला. त्याच्याकडे आश्चर्यकारक गाडी होती, ज्यावर आनंद बेट अशी जाहिरात होती. ए मुला, बग्गीत बसशील का? नाही, नको, मी शाळेला निघालोय. तू माझ्या सोबत लवकर पोहोचू शकशील. ठीक आहे, मला लगेच शाळेत जायचंय. ज्यावेळी पिनोकियो गाडीमध्ये आला, त्यावेळी कोचमन म्हणाला, मला सांग, तुला असं का वाटतं की तुझ्यासारख्या मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे? म्हणजे आम्हाला शिकता येईल, मोठं होता येईल आणि हवं ते करता येईल. ठीक आहे, पण मला असं वाटतं की तुला जे हवं ते तू आत्ताच करू शकतोस. आत्ता? लगेच? हो, याचा विचार कर. पुस्तक सोड, शाळा सोड. आत्ता लगेच तुला हव्या तेवढ्या गोळ्या खायला मिळू शकतात. सगळ्या गोळ्या? हो, आईस्क्रीम आणि प्रत्येक प्रकारच्या गोळ्या सुद्धा. हे तुला आनंदी बेटावर मिळेल. आनंदी बेट? तुझ्यासारख्या मुलांसाठी जगातली सर्वोत्तम जागा. पिनोकियो, त्याचा ऐकू नकोस. वाट कसली बघतोयस? मला ते आनंदी बेट कुठे आहे ते माहितीये. चल लवकर, उगीच उशीर करू नकोस. चला तिथे जाऊया. मी चाललोय प्लेजर आयलंड वर. आपण नंतर जाऊ ना. थोड्याच वेळात कोच थांबला. जसं पिनोकियोने सर्वत्र पाहिलं, त्याला आनंद झाला. सर्व काही जे कोचमनने सांगितलं होतं ते खरं होतं. सर्वत्र गोळ्यांचे ढीग होते, सर्व प्रकारचे आईस्क्रीमचे टब होते. त्याच्यासारखी मुलं फक्त खात आणि खात आणि खातच होती संपूर्ण दिवस. तिथे कोणालाही काम अथवा साफसफाई करण्याची गरजच नव्हती. परंतु काही दिवसांनी काहीतरी चुकीचं वाटलं म्हणून त्यानं रातकिड्याला विचारलं, सगळी मुलं कुठं चालली आहेत? मला आता सर्वत्र गाढवच दिसतायत. मला वाटलंच होत इथे खूप मुले आणली जात असतील. त्यानंतर त्याच्या एका कानाचं गाढवाच्या कानात रूपांतर झालं. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या कानाचंही गाढवाच्या कानात रूपांतर झालं. अरे बापरे, तुला हे काय होतंय? मला नाही माहित. हाची हाची. अरे देवा, आत्ता मला कळलं. इथं मुलांचं रूपांतरण गाढवांत होतंय, त्यानंतर गाढवे विकली जातात. पिनोकियो, जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर इथून निघावं लागेल. चल जाऊया. लवकर पळ. ते प्लेजर आयलंड वरून बाहेर पळाले. ते लवकरच समुद्रातील जहाजाजवळ पोहोचले. पिनोकियोने त्या जहाजाच्या एका माणसाला विचारलं, कृपया सर, मी एका वृद्ध मनुष्य जेपेटोला शोधतोय. तुम्हाला तो माहित आहे का? हॉही हॉही. अरे अरे हो, तो वृद्ध मनुष्य ज्याचा मुलगा एके दिवशी हरवला होता आणि परत आलाच नाही. तो त्याला शोधायला बाहेर पडला, त्यानंतर त्याला कोणीच पाहिलं नाही. अरे देवा, ही पण माझी चूक आहे. मी माझ्या बाबांना नक्की शोध घेईन. मी त्यांना शोधून काढेन. पिनोकियोने किनाऱ्यावरून समुद्रात उडी मारली. त्याच्यानंतर लगेचच रातकिड्यानं सुद्धा उडी मारली. पिनोकियो बहुतांश लाकडापासून बनला होता, म्हणूनच तो समुद्रावर तरंगू लागला. त्यावेळी त्यांच्याकडे अत्यंत वेगानं काहीतरी येत होतं, काहीतरी मोठं आणि खूप जलद. त्याच वेळी तिथे प्रचंड मोठा देवमासा आला. त्यानं त्याचा मोठा जबडा उघडला आणि एकाच घासात पिनोकियोला गिळून टाकलं. ते दोघं आता देवमाशाच्या अंधारमय पोटात होते. तू ठीक आहेस का? पिनोकियोनं रातकिड्याला विचारलं. मी ठीक आहे. एक मिनिट, बाबा तुम्ही आहात? बाबा, बाबा, मी पिनोकियो आहे. पिनोकियो, माझा मुलगा. मला वाटलं मी स्वप्नात आहे.
त्याने आनंदानं मिठी मारली. पिनोकियोनं एकट्याला सोडल्याबद्दल माफी मागितली आणि पिनोकियोला परत मिळवून जेपेटो आनंदी झाला. मला माफ करा बाबा, मला माझी चूक कळलीये आणि मी परत तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. आपल्याला इथून निघायला हवं. माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण आग लावू ज्यामुळे आपल्याला बाहेर पडता येईल. त्यांनी ती सर्व लाकडं गोळा केली जी माशानं चुकून गिळली होती आणि त्यांनी अग्नी पेटवला. असं करून आपण या माशाला शिंक आणू शकतो. जास्त धूर करण्यासाठी पिनोकियोनं आपले हात त्या अग्नीवर पकडले. लगेचच काळ्या धुराचे ढग तयार होऊ लागले आणि मग त्यानंतर आचू अशी देवमाशाने शिंक दिली. मोठ्या शिंकेमधून पिनोकियो, जपेटो आणि रातकिडा सगळेजण देवमाशाच्या नाकातून बाहेर पडले. समुद्राच्या पाण्यावरून घसरत घसरत गेले आणि शेवटी किनाऱ्यावर येऊन पडले. त्यानंतर अचानक निळी परी त्यांच्या पुढे अवतरली. पिनोकियो, तू तुझ्या बाबांना वाचवलंयस, तू तुझ्या मनाचे ऐकून योग्य निर्णय घेतलायस आणि सिद्ध केलंय की तुम्ही दोघही खूप धैर्यवान आणि बरोबर आहात आणि म्हणूनच तू खरा मुलगा होशील. निळ्या परीनं आपल्या छडीनं पिनोकियोच्या डोक्याला स्पर्श केला. पिनोकियोनं त्याच्या मऊ हात आणि पायांना पाहिलं. निळी परी रातकिड्याकडे गेली आणि म्हणाली, इथलं तुझं काम आता संपलंय. त्यानंतर पिनोकियो आणि जपेटो कायमचे आनंदात राहू लागले. गोष्ट संपली. राजकुमारी आणि बेडूक. खूप खूप वर्षांपूर्वी एक मोठे राज्य होते. तेथे शूर आणि प्रामाणिक राजा राज्य करत होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. राजकुमारीला चेंडूनं खेळण्याची खूपच आवड होती. त्यामुळे राजाने तिच्या वाढदिवसाला तिला सोन्याचा चेंडू भेट म्हणून दिला. तिला तो चेंडू खूपच आवडत होता, म्हणून जरी महालाच्या बाहेर जायचं असलं तरी ती त्या चेंडूला कायम स्वतः बरोबरच ठेवत असायची. एका उन्हाळ्यात सायंकाळच्या वेळी राजकुमारी फेरफटका मारण्यासाठी उपवनात गेली. तिने सोन्याच्या चेंडूला आपल्या हातात पकडलं होतं. तिला शक्य होईल तितक्या वर हवेत ती तो चेंडू फेकायची आणि तो जमिनीवर पडेपर्यंत थांबवायची. परंतु तिने तो चेंडू खूप वर फेकला, त्यामुळे राजकुमारीला तो चेंडू कुठे गेला ते दिसलंच नाही. तिने जवळच्या तळ्यात फक्त पाणी उडल्याचा मोठा आवाज ऐकला. अरे देवा, मला विश्वासच बसत नाही की माझा सोन्याचा चेंडू हरवला. राजकुमारी खूपच निराश झाली. मी बाबांना कसं सांगू शकते की त्यांनी मला दिलेली सर्वोत्कृष्ट भेट माझ्याकडून हरवली, असं म्हणून राजकुमारी रडू लागली. हे परत मिळवण्यासाठी मी कोणतीही वस्तू देऊ शकते. अचानक एका बेडकाने बाहेर उडी घेतली आणि तो तळ्यातील एका पानावर बसला. प्रिय राजकुमारी, तू का रडत आहेस सांग मला. राजकुमारीने तो आवाज ऐकला. तिने इकडे तिकडे पाहिलं पण तिला कोणी सुद्धा दिसलं नाही. मी तुझी काही मदत करू शकतो का राजकुमारी? तिने तो कर्कश आवाज पुन्हा ऐकला. त्यानंतर तिने पाहिलं की तळ्याच्या कडेला एका पानावर एक बेडूक बसलाय. राजकुमारी, मी तुझा तो चेंडू तळ्यातून बाहेर काढून देऊ का? बेडकाने सभ्यपणे विचारलं. का नाही, मला खूप आवडेल, खूप आवडेल. राजकुमारीने आनंदाने टाळ्याच वाजवल्या. मी तुम्हाला रत्न, हिरे, जवाहीर खूप सारे देईन. परंतु त्या बेडकाने मान हलवली. मला तुझी रत्न, हिरे, जवाहीर नकोय. मला तुझा खजिनाही नकोय. मला त्याचा उपयोग नाहीये. माझ्यासाठी एकच कर, माझ्यावर प्रेम कर. मला तुझ्या सोबत राहू दे, तुझ्या थाळीत खाऊ दे आणि तुझ्याच सोबत झोपू दे. जर तू तयार असशील तर मी तुझा तो चेंडू परत आणून देईन बर का? काय भयानक युक्ती आहे. एक बेडूक माणसासारखं जीवन कसं जगू शकतो? राजकुमारीने विचार केला. असा ओंगळ बेडूक माझा चेंडू कसा शोधू शकतो याचं मला आश्चर्यच वाटतं. आणि जरी त्याने तसं केलं तरी मला भेटण्यासाठी तो माझ्या राजवाड्यात येऊ शकणारच नाही. त्याच्यासाठी ते खूपच लांब आहे. ती उत्तरली. ठीक आहे, मी
तुला वचन देते, तू जे म्हणालास ते मला मान्य आहे। मला फक्त माझा चेंडू दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन, राजकुमारीने विनंती केली। बेडकानं तळ्यात उडी घेतली आणि तुषार उडाले। राजकुमारी गोंधळलेल्या अवस्थेत उत्सुकतेनं तळ्याकडे पाहतच राहिली। लवकरच बेडकानं त्याचं डोकं टुणकन वर काढलं। मी आलो राजकुमारी, हा तुझा चेंडू, असं तो म्हणाला आणि तळ्यातून बाहेर येताच त्याने तो सोन्याचा चेंडू तिच्याकडे फेकला। तिने तिची आवडती वस्तू घेतली आणि आनंदानं ताजवाड्यात पळत सुटली। इथे बेडूक मात्र तिला हाका मारतच राहिला, कारण तिनं बेडकाला दिलेलं वचन ती विसरून गेली होती। थांब राजकुमारी थांब, तू तुझं वचन विसरलीयस, मला सोबत घेऊन चल। परंतु ती पाठीमाग फिरली नाही। दुसऱ्याच दिवशी राजकुमारी तिच्या कुटुंबासह जेवण करायला बसली असताना कुणीतरी सभ्यपणे दरवाजा वाजवला। राजकुमारी दरवाजाजवळ गेली आणि ती त्या तळ्यातील बेडखाला पाहून आश्चर्यचकितच झाली, कारण तो स्वतः किल्ल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेला। राजकुमारीनं लगेच दरवाजा बंद केला आणि परत ती तिच्या टेबलावर येऊन बसली। माझ्या बाळा, तू इतकी उदास का आहेस मला सांग, तिचे बाबा म्हणाले। पण बाबा, राजकुमारी म्हणाली, तळ्याजवळ काय घडलं त्याचं स्पष्टीकरण कसं द्यावं तिला कळेच ना। माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या सोन्याच्या चेंडून काल मी खेळत होते, ते माझ्याकडून तळ्यात पडलं। त्या ठिकाणी पानावर बेडूक बसला होता आणि त्या बेडकानं तळ्यातल्या तळ्यातून ते काढण्यासाठी मला मदत केली होती। त्याच्या बदली मी त्याला वचन दिलं होतं की तो इथे माझ्यासोबत कायमचा राहू शकेल। राजाने काही वेळ विचार केला आणि नंतर तो म्हणाला, तू राजकुमारी आहेस, तू खोटं आश्वासन देऊ शकत नाहीस, तू तुझं वचन पूर्ण कर। राजकुमारी दरवाजा उघडण्यासाठी गेली आणि बेडकानं उडी मारली आणि त्याच्या कर्कश आवाजात तो म्हणाला, कृपया मला जेवणाच्या टेबलावर घेऊन चल, मला थोडं खाऊ दे। राजकुमारीनं तिच्या बाबांकडे पाहिलं आणि इच्छा नसताना तिने बेडकाला उचललं आणि टेबलाजवळ घेऊन गेली आणि त्याला टेबलावर ठेवून दिलं। तिने तिरस्काराने आपले हात झटकले। तिच्या सोन्याच्या ताटात बेडकाने जेवण सुरू केलं आणि टप टप टिप टिप आवाज करत खाण्यात सुरुवात केली। जेवण झाल्यावर बेडूक पुन्हा तिला म्हणाला, मला आता खूप कंटाळा आलाय, तू तुझ्या शयन कक्षात मला घेऊन चल, पलंगावर ठेव आणि मला झोपू दे। राजकुमारी स्वतःचा तिरस्कार करू लागली। मला असे किती दिवस जगावं लागेल, या घाणेरड्या बेडकापासून माझी कधी सुटका होईल। राजकुमारी त्याला आपल्या खोलीजवळ घेऊन गेली आणि समोरच त्याला एका उशीवर सोडलं। वचन दिल्याप्रमाणे बेडूक राजकुमारीच्या बाजूला झोपला आणि पहाट होताच खिडकीतून उडी मारून राजवाड्यातून निघून गेला। बरं झालं, राजकुमारी उठल्यावर तिनं सुटकेचा निश्वास सोडला आणि पाहिलं तर बेडूक निघून गेलेला। मी त्याची इच्छा पूर्ण केलीये, आता तो पुन्हा त्रास नाही देणार। परंतु ती चुकीची ठरली, कारण बेडूक सायंकाळी परत आला। त्याने हळुवार दरवाजा वाजवला तेव्हा ती पलंगावरच होती। दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमारी उठली आणि पाहिलं की बेडूक पुन्हा निघून गेला होता। परंतु सायंकाळ झाली आणि बेडकानं पुन्हा तिसऱ्या वेळी दरवाजा वाजवला। दररोज बेडकासह झोपण्यामुळे राजकुमारीला तिरस्कार वाटू लागला आणि ती त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली। तिच्या डोक्यात विचार चालू असतानाच ती झोपी गेली। ज्यावेळी ती सकाळी उठली त्यावेळी बेडूक निघून गेलेला आणि एक राजकुमार त्याच्या सुंदर तपकिरी डोळ्यांनी तिला पाहत होता। तिला आश्चर्याचा धक्काच बसला। परंतु एका रात्रीत नेमकं काय घडलं हे तिला समजतच नव्हतं। शेवटी राजकुमारानं राजकुमारीला त्याला मिळालेल्या शापाची संपूर्ण गोष्ट सांगितली। मी राजकुमार होतो आणि तुझ्यासारखाच महालात राहायचो, परंतु त्यानंतर एके दिवशी एका दुष्ट मांत्रिकाने मला शाप दिला, त्यामुळे मला अशा राजकुमारीला शोधायचं होतं जिच्यासोबत मी 3 दिवस राहिल्यामुळे मला शापमुक्त होता येणार होतं। मला आनंद आहे की तूच ती राजकुमारी आहेस जिना मला शापमुक्त केलं। आपल्या आयुष्यात अद्भुत देखणा राजकुमार मिळाल्याबद्दल राजकुमारीला खूप आनंद झाला। त्या दोघांनी लवकरच लग्न केलं आणि राजकुमारीच्या वडिलांच्या राजवाड्यात आनंदानं राहू लागले। गोष्ट संपली। खूप खूप वर्षांपूर्वी एक छोटस गाव होतं। तिथे एक श्रीमंत माणूस राहत होता, ज्याला 3 मुली होत्या।
सगळ्यात लहान मुलगी खूप सुंदर होती आणि सगळे तिला परी म्हणायचे। ती खूप प्रेमळ आणि दयाळू होती आणि तिच्या मोठ्या बहिणी तशा नव्हत्या, त्या तर तिच्या अगदी विरुद्ध म्हणजे स्वार्थी आणि गर्विष्ठ अशा होत्या। एके दिवशी त्यांचे वडील दुःखी मनाने घरी आले। जेव्हा मुलींनी दुःखी होण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आता आपण गरीब झालो आहोत, भाग्याने आपली साथ सोडली, आता आपल्याला हे महालासारखं घर सोडून एखाद्या झोपडीत राहावं लागेल। दोन्ही मोठ्या मुली हे ऐकून रागाने लालबुंद झाल्या। आपण झोपडीत जाऊन कसे राहणार बाबा, त्या खेड्यात कसे राहणार, त्यांनी असं विचारलं। पण परी म्हणाली, मला तर जंगल, शेत आणि फुलांनी भरलेल्या खेडेगावात राहायला खूप आवडतं। काही दिवसानंतर त्या माणसाला खेडेगावात एका मोठ्या बागेशेजारी एक झोपडी सापडली आणि सगळे त्या ठिकाणी राहायला गेले। तो माणूस खूप मेहनत करून बागेत फळं आणि भाजीपाला उगवू लागला आणि ते विकून तो उदरनिर्वाह करू लागला। एके दिवशी काही कामानिमित्त वडिलांना दूर गावी जायचं होतं म्हणून त्याने तीनही मुलींना जवळ बोलावलं आणि सांगितलं की मी उद्या परत येणार आहे। त्यानंतर त्याने आपल्या तीनही मुलींना एक एक करून विचारलं, मी घरी परत येताना तुमच्यासाठी काय भेट आणू बरं? सगळ्यात मोठ्या मुलीने सांगितले, होय मला हिरे हवे आहेत, मला मोती हवेत। दुसरी मुलगी म्हणाली, पण परी म्हणाली, बाबा कृपया माझ्यासाठी फक्त सफेद गुलाबांचा एक गुच्छ घेऊन या। त्यानंतर बाबा घोड्यावर बसून निघून गेले। परीने दरवाजापर्यंत येऊन बाबांना निरोप दिला। आपलं काम संपवून बाबा घरी परतायला लागले। थोडं अंतर कापल्यावर अंधार पडला आणि ते रस्ता विसरले। भटकत भटकत ते एका जंगलात येऊन पोहोचले। आता तर त्याला बाहेर पडण्याचा रस्ताच सापडत नव्हता। बऱ्याच वेळानंतर त्याला प्रकाशाचा एक किरण दिसला आणि त्याने घोडा त्या दिशेला वळवला। कसं तरी तो त्या प्रकाशापर्यंत पोहोचला। तिथे त्याला एक रुंद रस्ता दिसला। त्याने त्या रस्त्याने आपला घोडा हाकला आणि त्याला तेव्हा आश्चर्य वाटले जेव्हा तो एका महालाच्या द्वारापाशी पोहोचला। महालाचा दरवाजा उघडा होता पण तिथे कोणीच दिसत नव्हतं म्हणून तो व्यापारी महालाच्या आत गेला। तो हळूहळू पुढे गेला आणि एका डाव्या बाजूच्या खोलीत शिरला। तिथे एका कोपऱ्यात आग पेटलेली होती। त्याने पाहिलं की टेबलावर एका माणसाचं जेवण ठेवलं होतं। तो खूप थकला होता आणि भूकही लागली होती म्हणून त्याने विचार केला की जर इथे कोणीच नाहीये मग आपणच हे अन्न खाऊन घेऊयात, मग घोड्याला तबेल्यात घेऊन जाऊयात। तो आरामात जेवू लागला। जेवण झाल्यानंतर त्याला झोप येऊ लागली। मग तो अजून पुढे गेला। त्याला एका मोठ्या खोलीत एक सुसज्जित बिछाना दिसला। तो त्यावर पडला आणि लगेच झोपी गेला एकदम गाढ। जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याचे कपडे गायब होते, परंतु एक नवा भरजरी पोशाख तिथे ठेवला होता। त्याने नवे कपडे घेतले आणि आपल्या घोड्याच्या शोधात तो तबेल्याकडे निघाला। वाटेत त्याला सफेद गुलाबाच्या फुलाची एक बाग दिसली। त्या सफेद फुलांवर नजर पडताच त्याला त्याची मुलगी परी हिची इच्छा आठवली आणि त्याने आपल्या छोट्या मुलीसाठी फुलांचा एक गुच्छ बनवण्याचा विचार केला। त्याने अजून एकच गुलाब तोडला होता तेवढ्यात त्याला त्याच्या मागून एक भयानक आवाज ऐकू आला। तो मागे वळला। त्याच्या समोर एक भयानक राक्षस उभा होता। तो भयानक राक्षस त्याच्यावर गरजला, कृतघ्न माणसा, तू कोणाचं खाल्लंस, तू कोणाच्या बिछाण्यावर झोपलास आणि कोणाचे कपडे घातलेस? माझे, फक्त माझे, आणि माझ्या उपकाराची परतफेड तू माझे गुलाब तोडून करतोयस, तुला मरावं लागेल। कृपया मला मारू नका, तो विनंती करू लागला। तुला एका अटीवर जीवनदान मिळेल,
राक्षस उत्तरला, हा महिना संपण्यापूर्वी तुला परत यावं लागेल आणि सोबत त्या व्यक्तीला घेऊन यावं लागेल जी तुला घरी जाताना सगळ्यात आधी भेटेल. व्यापाराकडे ही अट मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या घराकडे निघाला. तो राक्षसाने ठेवलेल्या अटीचा विचार करत होता. त्याला आठवू लागलं की किती आनंदाने परीने त्याला घरातून निघताना निरोप दिला होता आणि आता या भयानक विचाराने तो आतून बिथरला होता. मी घरी परतताना जर माझी परीच मला सगळ्यात आधी भेटली तर? इकडे परी आपल्या खोलीच्या खिडकीत उभा राहून आपल्या वडिलांच्या परत येण्याची वाट पाहत होती. जेव्हा तिला लांबून कोणीतरी घोड्यावरून येताना दिसलं, ती खोलीतून बाहेर येऊन रस्त्यावर येऊन उभी राहिली. हो, हे तिचे बाबाच होते जे घरी परत येत होते. पण परीला तिच्या बाबांसोबत घडलेल्या घटनेबद्दल माहीत नव्हतं. ते खूप थकलेले आणि दुःखी दिसत होते. बाबा, मला बघून तुम्हाला आनंद नाही झाला का? ते आपल्या छोट्या मुलीला मिठीत घेऊन रडू लागले. जेव्हा ते झोपडीत पोहोचले तेव्हा त्यांनी राक्षसाला दिलेल्या वचनाबद्दल सांगितले. पण तू माझ्यासोबत येऊ नकोस ब्युटी, मग भले काहीही हो, असं बाबा बोलले. पण परीने हट्ट करून सांगितले, जर आपण एखाद्याला वचन दिले तर ते पूर्ण सुद्धा करायला हवं. सरतेशेवटी महिन्याच्या शेवटी तो परीला त्या राक्षसाकडे घेऊन जायला तयार झाला. महिन्याच्या शेवटचा दिवस खूपच लवकर आला आणि बाबा आणि त्यांची परी जंगलाकडे जायला निघाले. रात्र होता होता ते दोघही त्या जंगलाच्या महालाजवळ पोहोचले आणि जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना तिथे एका टेबलावर सजवून ठेवलेलं दोन जणांचं चविष्ट जेवण दिसलं. जसे ते जेवायला बसले दरवाजाकडून एक भयानक आवाज ऐकू आला. तो राक्षसाचा आवाज होता. राक्षस परीच्या वडिलांकडे वळला आणि म्हणाला, हीच ती तुझी मुलगी आहे का जिच्यासाठी तू गुलाबाची फुलं तोडलीस? हो, व्यापाऱ्याने उत्तर दिले. तिला दुःखी व्हायची गरज नाही, राक्षस म्हणाला. महालातल्या सगळ्या गोष्टी ती वापरू शकते. तिची खोली सुद्धा सजवून ठेवलीये. शुभरात्री. परीने खोलीत प्रवेश केला आणि तिच्या लक्षात आलं की यासारखी सुंदर खोली मी याआधी कधीच पाहिली नाहीये. थकलेली असल्या कारणाने तिला लगेच झोप लागली. सकाळी परी आणि तिच्या बाबांनी नाश्ता केला आणि तिच्या बाबांनी तिचा निरोप घेतला. जेव्हा घोड्यावर बसून तिचे बाबा नजरेआड गेले तेव्हा ती तिच्या खोलीत परत आली. एका भिंतीवर एक आरसा टांगलेला होता आणि त्याच्या खाली सोनेरी अक्षरात लिहिलेलं होत, परी तू तुझे अश्रू पुसून टाक. तुला अश्रू ढाळण्याची अजिबात गरज नाहीये. काळजी करू नकोस. या आरशात बघून तू जी इच्छा व्यक्त करशील ते तुझ्या समोर हजर होईल. ह्या शब्दांमुळे परीला जरा धीर आला आणि तिने विचार केला की जर मला इथे काही त्रास झाला तर मी या आरशाला घरी जाण्याची इच्छा सांगू शकते. परीचा एक एक दिवस एका वर्षासारखा जायचा. शिवाय राक्षसाने तिच्या गरजेच्या सगळ्या वस्तू तिथे उपलब्ध करून दिल्या होत्या. कधी कधी ती वाचायची तर कधी कधी पेंटिंग करायची. कधी कधी ती बाहेर बगीचात खेळायची सुद्धा आणि नंतर ती सुंदर फुलं सुद्धा गोळा करायची. पण रोज संध्याकाळी तिला दरवाजात एक गंभीर आणि भयानक आवाज ऐकू यायचा. तो आवाज तिला विचारायचा, मी आत येऊ का? आणि रोज संध्याकाळी उदास परी उत्तर द्यायची, हो राक्षसा. मग ते एकमेकांशी गप्पा मारायचे. राक्षसाचा आकार आणि आवाजाने परी नेहमीच घाबरायची. पण राक्षसाच्या आवाजात एवढी दया आणि मधुरता होती की हळूहळू तिच्या मनातील भीती निघून गेली. मी खूप कुरूप आहे का परी? एका संध्याकाळी राक्षसाने विचारले. हो राक्षसा. आणि मूर्ख सुद्धा हो ना? नाही, तू अजिबात मूर्ख नाहीयेस. तू माझ्यावर प्रेम करशील का परी? हो,
मी तुझ्यावर प्रेम करते कारण की तू खूप दयाळू आहेस। मग तू माझ्याशी लग्न करशील का परी? ओह नाही, अजिबात नाही राक्षसा। राक्षस खूप उदास झाला आणि दुःखी होऊन निघून गेला। मी एका राक्षसाशी अजिबात लग्न नाही करणार। ती स्वतःशीच पुटपुटली। दुसऱ्या दिवशी तिने आरशात पाहिले। मला माझे बाबा कसे आहेत हे जाणून घ्यायचं आहे, तिने आरशाला सांगितले। आणि तिला आपल्या वडिलांचा खूप उदास झालेला चेहरा दिसला। तिचे वडील अंथरुणावर आजारी होऊन पडले होते आणि त्यांची काळजी घेणारं तिथे कोणीच नव्हतं। आपल्या वडिलांना होणारा त्रास आणि एकटेपणा बघून ती दिवसभर रडत होती। जेव्हा राक्षस रोज संध्याकाळी तिला भेटायला यायचा, त्याने पाहिलं की ती खूप दुःखी आहे। काय झालं परी? राक्षसाने विचारलं। परीने आपल्या दुःखाचे कारण त्याला सांगितले आणि आपल्या घरी परत जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली। जर तू निघून गेलीस तर मला खूप वाईट वाटेल परी, राक्षस म्हणाला। पण मी तुला रडताना अजिबात पाहू शकत नाही, राक्षस पुढे म्हणाला। तू उद्या तुझ्या घरी जाऊ शकतेस। धन्यवाद राक्षसा, परी म्हणाली। पण मी तुझं मन तोडणार नाही, मी एका आठवड्यात परत येईन। राक्षसाच्या मनात खूप शंका येत होत्या। त्याला भीती होती की त्याला आता परी कधीच दिसणार नाही। ही अंगठी घे, तो उदास होऊन म्हणाला। जर तुला इथे परत यायचं असेल तर ही अंगठी आदल्या रात्री काढून टेबलावर ठेव आणि आता सुखरूप जा माझ्या परी। त्या रात्री परीने आरशाकडे एक इच्छा व्यक्त केली की उद्या सकाळी मला जाग माझ्या बाबांच्या घरी यावी। आणि परीची ती इच्छा पूर्ण झाली। तिची दुसऱ्या दिवसाची सकाळ तिच्या बाबांच्या घरातच झाली। तिच्या बाबांनी जसं तिला पाहिलं तशी त्यांची तब्येत हळूहळू बरी होऊ लागली। परीला कळलंच नाही की एक आठवडा कसा निघून गेला। आणि आता तिचे बाबा जरा बरे झाले होते। तिला बाबांना या निष्काळजी बहिणींच्या विश्वासावर सोडणं बरं वाटलं नाही। मी अजून एक आठवडा इथे थांबते, असं परी म्हणाली। आणि बाबा ही बातमी ऐकताच खूप आनंदी झाले। आता फक्त अजून 2-3 दिवसच झाले आणि परीला एक स्वप्न पडले की राक्षस बागेतल्या त्या सफेद फुलांच्या रोपाच्या शेजारी पडलेला आहे आणि बडबड करत आहे। आणि तो बोलला, माझ्या परी, तू बोलली होतीस की तू परत येशील, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत परी। या स्वप्नामुळे परीला अचानक जाग आली। बिचाऱ्या राक्षसाच्या अवस्थेबद्दल विचार करून ती अस्वस्थ झाली। ती अंथरुणातून उठली, हातातली अंगठी बाजूला काढून ठेवली आणि पुन्हा झोपी गेली। ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा ती राक्षसाच्या महालातल्या तिच्या खोलीत होती। परीला माहीत होतं की संध्याकाळ झाल्याशिवाय तो राक्षस तिला भेटायला येणार नाही। आजचा दिवस काही केला जात नव्हता। आणि मग त्यानंतर संध्याकाळ झाली पण तो राक्षस काही तिथे आला नाही। बिचारी परी उदास झाली। तिच्या डोक्यात एक विचार आला की तिला पडलेले स्वप्न खरं तर नव्हतं। असं तर नाही ना की राक्षस खरंच त्या बागेत पडलेला असेल। परी रात्रीच्या अंधारात महालाच्या बागेकडे धावली आणि धावत धावत गुलाबांच्या रोपाजवळ जाऊन पोहोचली। तिथे रोपांच्या खोडाजवळ ओल्या गवतात तो राक्षस पडलेला होता। परी तिच्या गुडघ्यांवर बसली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला। जसा परीच्या हाताचा स्पर्श झाला राक्षसाने आपले डोळे उघडले। मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत परी, तो पुटपुटला। म्हणून मी स्वतःला संपवतोय। मी तुला आता पाहिलेलं आहे परी, मी आता सुखात मरू शकतो। प्रिय राक्षसा, मी तुला मरताना नाही बघू शकत, असं परी म्हणाली। मी तुला मरू देणार नाही,
मी तुझ्याशी लग्न करीन, मी तुझ्यावर प्रेम करते, खरंच प्रेम करते, तू खरंच खूप प्रेमळ आहेस। जेव्हा परी हे बोलली तेव्हा तिने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून घेतला आणि हुंके देऊन रडू लागली। जेव्हा तिने पुन्हा मान वर केली तेव्हा राक्षस गायब झाला होता आणि त्या ठिकाणी एक सुंदर राजकुमार उभा होता आणि त्याने स्वतःला शापातून मुक्त करण्यासाठी परीचे आभार मानले। याचा अर्थ काय आहे? परीने आश्चर्याने विचारले। ओह, मला माझा राक्षस हवा आहे, माझा आवडता राक्षस, बाकी कोणीच नाही। तेव्हा राजकुमारने तिला समजावले। एका दुष्ट चेटकिनीने मला शाप दिला होता कि मी राक्षस होईन आणि मी मूर्ख तसेच कुरूप दिसत राहीन। तो तिला म्हणाला, जेव्हा एखादी सुंदर मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल तेव्हाच हा शाप तुटणार होता। तू खरच एक सुंदर मुलगी आहेस परी। राजकुमारने आपलं बोलणं पूर्ण केलं। मग राजकुमारने परीला एक चुंबन दिले आणि तिला घेऊन महालाकडे निघाला। तेव्हा एक खरी परी तिच्या वडिलांना घेऊन तिथे प्रकट झाली। आपल्या परीने राजकुमाराशी लग्न केलं आणि तिचे बाबा व राजकुमारासोबत आपले जीवन व्यतीत करू लागले। डुकराची तीन लहान पिल्ले। एकेकाळी एके ठिकाणी डुकराची तीन लहान पिल्ले राहायची। त्यांची नाव होती जिमी ओइक ओइक, टिमी ओइक 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 आणि टॉमी ओइक ओइक। ती तीन भावंडे एका लहान करकर आवाज करणाऱ्या गळक्या झोपडीत राहत होती। एका रात्री ज्यावेळी ती पिल्ले झोपली होती त्यावेळी त्यांच्या जुन्या छताला तडे गेले आणि त्यांची झोपडी खाली ढासळू लागली। त्या पिल्ल्यांकडे मोठ्या दुष्ट कपटी लांडग्यापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागाच नव्हती। खूप झालं, आपल्याकडे आपली स्वतःची घर हवी जे कधीही पडू शकणार नाही, जिमी म्हणाला। त्या तीन लहान डुकरांच्या पिल्लांनी ठरवलं की ते स्वतःसाठी नवीन आणि भक्कम अशी घरं बांधतील। टॉमीला झाडं आणि फुलं आवडत होती त्यामुळे त्याने त्याचे घर पेंढा काट्या पाने आणि पाकळ्यांपासून बांधण्याचे ठरवले। टिमीला मिठाई आवडायची त्यामुळे त्याने त्याचे घर चॉकलेट कॅन्डीज आणि पेस्ट्रीज पासून बांधण्याचं ठरवलं। जिमी हुशार होता त्यामुळे त्याने त्याचे घर बांधकामाचे साहित्य विटा आणि सिमेंट यांपासूनच बनवण्याचे ठरवले। ती सर्वजण त्यांच्या त्यांच्या घरांमध्ये आनंदानं राहू लागली। परंतु एका रात्री मोठा दुष्ट लांडगा हळुवारपणे टॉमीच्या घराजवळ आला आणि त्याचे दार वाजवले। छोट्या डुकरा छोट्या डुकरा, मला आत येऊ दे, लांडगा म्हणाला। टॉमीला खात्री होती की मोठा दुष्ट लांडगा येणार आणि त्याला खाऊन टाकणार। तो काहीही केलं तरी मी दरवाजा उघडणार नाही, तो दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने म्हणाला। जर तू मला आत घेतला नाहीस तर मी जोराने फुंक मारून तुझा घर उडून टाकीन, लांडगा रागाने म्हणाला। काड्या आणि पेंढ्यांपासून बनवलेलं घर पाहिजे तेवढं भक्कम नव्हतं म्हणून त्या मोठ्या दुष्ट लांडग्यानं मोठ्यानं श्वास घेतला आणि फुंकर मारून ते घर उडवून टाकलं। टॉमी त्याचे घर वाचवू शकला नाही त्यामुळे तो टिमीचे कॅन्डीचे घर येईपर्यंत पळत आणि पळतच राहिला। तो आत गेला आणि त्याने आतून दार बंद केलं। त्या मोठ्या दुष्ट लांडग्यानं माझं घर मोडलं आणि तो आता मला खाणार आहे, टॉमी धापा टाकत रडू लागला। काळजी करू नकोस, या आपल्या घरामध्ये तू नाही येऊ शकणार, टिमी म्हणाला। लवकरच तो मोठा दुष्ट लांडगा हळुवारपणे टिमीच्या घराजवळ आला आणि त्याने दार वाजवलं। छोट्या डुकरा छोट्या डुकरा, मला आत येऊ दे, मोठा दुष्ट लांडगा ओठ चाटत म्हणाला। तू काही केलंस तरी आम्ही आमचं दार कदापि उघडणार नाही, जर तू मला आत घेतला नाहीस तर मी जोराने फुंक मारून तुझा घर उडून टाकीन, लांडगा रागानं म्हणाला। ती पिल्लं घाबरली आणि थरथरू लागली। मिठाई पासून बनलेलं घर पाहिजे तेवढं भक्कम नव्हतं। त्यानंतर त्या मोठ्या दुष्ट लांडग्याला राग आला आणि त्याने फुंकर मारून ते घर उडवून टाकलं।
थिमी आणि टॉमी त्यांचे घर वाचू शकले नाहीत, त्यामुळे ते जिमीचे विटांचं घर येईपर्यंत पळत आणि पळतच राहिले. ते आत गेले आणि त्यांनी आतून दार बंद करून टाकलं. त्या मोठ्या दुष्ट लांडग्यानं आमचं घर मोडलं आणि तो आम्हाला खाणार आहे. टिमी आणि टॉमी धापा टाकत रडू लागले. काळजी करू नका, इथे आपल्या घरामध्ये तो नाही येऊ शकणार, जिमी विश्वासानं म्हणाला. लवकरच तो मोठा दुष्ट लांडगा हळुवारपणे जिमीच्या घराच्या बाहेर आला आणि त्याने दार वाजवायला सुरुवात केली. छोट्या डुकरांनो, छोट्या डुकरांनो, मला आत येऊ द्या. तो मोठा दुष्ट लांडगा जिभल्या चाटत म्हणू लागला. तू काही केलास तरी आम्ही आमचं दार कदापि उघडणार नाही, डुकराची पिल्ले म्हणाली. जर तू मला आत घेतला नाहीस तर मी जोरानी फुंक मारून तुझा घर उडून टाकीन. लांडगा रागानं म्हणाला. जिमीचे विटांपासून बनलेलं घर दुष्ट लांडग्याला त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी अगदी योग्य होत. त्यानंतर त्या मोठ्या दुष्ट लांडग्याने फुंकर मारून ते घर उडवून टाकण्याचा प्रयत्न केला, पण विटांचं घर हे त्याच्यासाठी खूपच मजबूत होत, त्याला ते घर उडवून टाकता आलं नाही. दुष्ट लांडग्या, तू आता आम्हाला खाऊ शकणार नाहीस, जिमी गर्वानं म्हणाला. मी तुम्हाला खाणार नाही, ना तुम्हाला इजा पोहोचवेन, मला फक्त थोडीशी राहण्यासाठी जागा हवी, लांडगा चतुरपणे म्हणाला. मी कधीच इतकं सुंदर घर बनवणार नाही जितकं सुंदर घर तुम्ही लोकांनी बनवलंय, तो पुढे म्हणाला. दुष्ट लांडग्या, निघून जा, आम्ही तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय, आम्हाला मूर्ख बनवू नकोस, जिमी म्हणाला. हे ऐकून लांडगा आणखी रागावला आणि घराच्या आत जाण्यासाठी युक्ती करू लागला. टिमी आणि टॉमी खूप घाबरले आणि पुन्हा थरथरू लागले. अरे बापरे, आता तो येणार आणि आपल्याला खाऊन टाकणार, टॉमी म्हणाला. जिमीने त्याला धीर दिला. काळजी करू नका, माझ्याकडे एक युक्ती आहे, आणि त्याने ताबडतोब आग पेटवली आणि त्याने पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यावर उकळण्यास ठेवून दिले. तो लांडगा बाहेरून घरावर चढला आणि म्हणाला. छोट्या डुकरांनो, छोट्या डुकरांनो, मी आता चिमणी मधून खाली येणार आणि तुम्हा लोकांना खाऊन टाकेन. त्या लांडग्याने चिमणी मधून खाली येण्यास सुरुवात केली, परंतु जसा जसा मोठा दुष्ट लांडगा खाली येऊ लागला, जिमीने झाकण काढलं आणि शिंतोडे मारले. ठपक, लांडगा सरळ उकळत्या पाण्यात येऊन पडला. लगेच जिमीने भांड्यावर झाकण ठेवलं आणि तो मोठ्या दुष्ट लांडग्याचा शेवट होता. जिमी लांडग्यापेक्षा खूपच हुशार होता. ती तीन भावंड हसली, आनंदली आणि आनंदानं टाळ्याच पिटू लागली. आपल्या डुकरांचा हसण्याचा आवाज सगळ्यात गोड असतो, नाही? ती डुकरांची लहान पिल्ले त्या विटांपासून बनलेल्या घरात आनंदानं राहू लागली. गोष्ट संपली. तीन हुशार बकरे. ही गोष्ट आहे तीन चतुर हुशार बकऱ्यांची. ते एका नदीजवळ गवताच्या डोंगराळ प्रदेशात राहायचे. सगळ्यात धाकटा होता हुशार चतुर बकरा, मधला हुशार बकरा आणि मोठा हुशार बकरा देखील होता. तो सगळ्या भावंडांमध्ये मोठा होता. त्यांना संपूर्ण दिवस गोड हिरवे गवत खायला आवडत आणि नदीतील गार ताजे पाणी प्यायला आवडत. तिन्ही भावंड त्या डोंगराळ प्रदेशात आनंदाने राहायचे. दिवसभर ते फक्त खा खा खायचे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की ज्या डोंगरावर आपण राहतोय त्या डोंगरावरची गवताची पातीन पाती आपण खाऊन संपवलीये. अरे अच्छा, आता आपण काय खाणार, लहान हुशार बकरा रडू लागला. काळजी करू नकोस भावा, मधला हुशार बकरा त्याला समजावत म्हणाला.
नदीच्या दुसऱ्या बाजूला बघा, त्या ठिकाणी टवटवीत बहरलेलं असं चवदार गवताचं कुरण आहे. बरोबर आहे, मोठा हुशार बकरा भाऊ म्हणाला. आपल्या सर्वांना हा पूल पार करावा लागेल, त्यानंतरच हिरव्या गवताचा आनंद घेता येईल. परंतु पूल पार करणं धोक्याचं होतं. त्यावेळी त्या तिघांना कळलं की एक मोठा दुर्गंधी लाल डोळ्यांचा भीतीदायक असा राक्षस त्या पुलाखाली राहतो. त्यावेळी ते तीनही हुशार बकरे खूपच घाबरून गेले. तो खूप केसाळ आणि खूपच धारधार दातांचा राक्षस होता. तो राक्षस पूल पार करणाऱ्या प्रत्येकाला खात होता. तो खूप दिवस ते बकरे खाण्यास टपून होता. तो योग्य संधीची वाटच पाहत होता आणि त्याला ती संधी लवकरच मिळाली. त्या तीनही बकऱ्यांची भूक वाढत आणि वाढतच होती. पहिल्यांदा पूल कोण पार करणार? मोठा हुशार बकरा भाऊ म्हणाला. लहान हुशार बकऱ्या भावाला थांबणे सहनच होत नव्हते आणि म्हणूनच तो पुढे आला आणि म्हणाला, पहिल्यांदा मी पूल पार करतो. त्याने मोठा श्वास घेतला आणि तो डोंगराच्या खाली निघाला. टिप टाप टिप टाप टिप टाप त्याची नखे लाकडाच्या पुलावर आवाज करत होती. माझ्या लाकडी पुलावर कोण टपटप करताय? तो राक्षस पुलावर उडी मारून त्याच्या पुढे आला. मी आहे लहान बकरा. लहान हुशार बकरा आपण धीट असल्याचं दाखवत म्हणाला, मी पलीकडील गोड गवत खाण्यासाठी ही नदी पार करत आहे. अरे नाही, तू नाही जाऊ शकत. तो राक्षस ओरडला, कारण मी तुला आता खाऊन टाकणार. तो लहान हुशार बकरा खूपच घाबरून गेला, परंतु तो खूपच हुशार बकरा होता. तो म्हणाला, मित्रा तू कृपया मला खाऊ नको. हे बघ, मी तिन्ही भावंडांमध्ये लहान आहे. माझ्यासारख्या लहान चडपातळ बकऱ्याला खाऊन तुझं पोट कसं भरेल? मी चांगलं जेवण बनवू शकणार नाही, परंतु तू माझ्या मधल्या भावाला खाऊ शकतोस. तो आता येतोच आहे. तो माझ्यापेक्षा मोठा आणि गुटगुटीत आहे. ठीक आहे, मग तू हा पूल पार करू शकतोस. भुकेलेला राक्षस म्हणाला आणि पुलाखाली निघून गेला. तो लहान हुशार बकरा टिप टाप करत राहिलेला पूल ओलांडून विशाल गवताच्या कुरणात गेला. नदीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या दोन बकऱ्यांनी पाहिलं की त्यांचा लहान भाऊ गवताच्या कुरणात अगदी सुखरूप जाऊन पोचलेला आहे. आता मी जाणार, मधला हुशार बकरा म्हणाला आणि मोठ्या भावाने जशी मान हलवली तसा तो निघाला. तो पण डोंगरावरून टिप टाप टिप टाप टिप टाप टिप टाप करत निघाला. त्याची नख लाकडाच्या पुलावर आवाज करत होती. कोण माझ्या पुलावर टप टप करताय? आणखी एकदा त्या राक्षसानं पुलावर उडी मारली. मी आहे मधला बकरा भाऊ. मी माझ्या लहान भावासाठी नदी पार करून पलीकडच्या कुरणामध्ये जातोय. तू नाही जाऊ शकणार. तो राक्षस पुन्हा एकदा ओरडला, कारण मी तुला खाऊन टाकणार आहे. मधला हुशार बकरा देखील खूपच घाबरून गेला, परंतु त्याच्या लहान भावाप्रमाणेच तो पण खूपच हुशार बकरा होता. तो म्हणाला, तू मला खाऊ शकतोस, परंतु तू एक चूक करतोयस. मी संपूर्ण हाड आणि कातडच आहे. जर तू आणखी थोडा वेळ थांबलास तर तू माझ्या मोठ्या भावाला नक्कीच खाऊ शकतोस. तो माझ्यापेक्षाही मोठा आहे. आम्हा सर्वांमध्ये मोठा आहे आणि निश्चितच तुझ्यासाठी उत्कृष्ट जेवण बनेल. ठीक आहे, तू आता पूल पार करू शकतोस.
लोभी राक्षस म्हणाला आणि ओठ चाटत तो पुन्हा पुलाच्या खाली गडप झाला. तो मधला हुशार बकरा देखील टिप टाप टिप टाप करत पूल ओलांडून गेला आणि विशाल कुरणात त्याच्या लहान भावाला जाऊन मिळाला. नदीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मोठ्या बकरानं पाहिलं की त्याचे दोन्ही लहान भाऊ गवताच्या कुरणात अगदी सुखरूप पोहोचलेले आहेत. तो पण डोंगरावरून टिप टाप टिप टाप टिप टाप करत निघाला. त्याची नख लाकडाच्या पुलावर आवाज करू लागली. आता तिसऱ्या वेळी त्या राक्षस रूपी ट्रोलनं पुन्हा पुलावर उडी घेतली. कोण आहे तो जो माझ्या पुलावर टपटप करतोय? मी मोठा बकरा आहे. मी माझ्या लहान भावांसाठी नदी पार करून पलीकडच्या कुरणात जातोय. नाही, तू जाऊ शकणार नाहीस. तो राक्षस पुन्हा ओरडला. कारण मी तुला खाऊन टाकणार आहे. कारण मी खूप आणि खूप भुकेला आहे. परंतु त्याच्या लहान भावांसारखं तो राक्षसाला पाहून आश्चर्यचकित झाला नाही. तो मोठा तसेच बलवानही होता. रागानं त्या मोठ्या बकरानं आपली नख त्या पुलावर ओढली. त्याची धारदार शिंगे त्याच्या खाली गेली आणि तो राक्षसाकडे धावला. त्याने त्या दुर्गंधीयुक्त राक्षसाला धडक मारली आणि तो राक्षस उडून आभाळाकडे गेला आणि वाहत्या नदीत पडला. त्याने खूप पाणी उडवलं. तो परत कधीच दिसला नाही आणि म्हणूनच तो मोठा हुशार बकराही टिप टाप करत पूल ओलांडून गेला आणि विशाल कुरणात त्याच्या लहान भावाला आणि मधल्या भावाला जाऊन मिळाला. ते तीन हुशार बकरे आता संपूर्ण दिवस फक्त गोड असे हिरवे गवत खात होते आणि नदीतील गार असे पाणी पीत होते. तिघेही अत्यंत मजेत आणि आनंदात होते. गोष्ट संपली. पण मी अजूनही खूप भुकेला आहे. खूपच भुकेला. मी आता इथून पुढे छोट्या शिकारीवरच लक्ष देईन. मोठे शिकार नग अशी अवस्था करून टाकते. आई. ही गोष्ट आहे तीन शूर सैनिकांची. आपल्या राजासाठी कित्येक घनघोर लढाया ते जिंकले, पण लढाया संपताच राजाने त्यांना कवडीचीही मदत न करता, उलट काहीही अपराध नसताना राज्याबाहेर हाकलून दिले. बिचारे सैनिक आसऱ्यासाठी भटक भटक भटकले आणि शेवटी वाट चुकून एका घनदाट जंगलात आले. सगळीकडे रात्रीचा मिठ्ठ काळोख पसरला होता. त्या तिघांनी असं ठरवलं की प्रत्येकानं आळीपाळीनं जाग राहून एकमेकांचं रक्षण करायचं. त्याप्रमाणे दोघे सैनिक झोपी गेले आणि पहिल्या सैनिकाने मिळतील ती लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली. तो राखण करायला बसणार तोच समोरून त्या शेकोटीच्या उजेडात एक खूपच भुटका सर्कशीतला विदूषक कसा असतो तसा खुजा येऊन उभा राहिला. त्याच्या अंगात लाल जॅकेट होतं, डोक्यावर लाल घोंगडी होती. त्याने सैनिकाला विचारले, कोण रे तू? मी एक गरीब सैनिक आहे, पण ये ना, आपण गप्पा मारूया. बोलता बोलता सैनिकाने आपली करुण कहाणी त्या खुजाला सांगितली. ती ऐकून खुजाला खूपच वाईट वाटलं. तो सैनिकाला म्हणाला, थांब, मी तुला एक गंमत देतो. हा घे एक पायघोळ कोट. तो कळकट्ट कोट पाहून सैनिक खिन्नपणे हसला. ते बघून त्या खुजाने सैनिकाच्या कानात एक गुपित सांगितलं. सैनिक आश्चर्याने त्या कोटाकडे पाहतच राहिला. खुजाचे आभार मानण्यासाठी त्याने खुजाकडे मान वळवली तो काय खुजा एकदम पसार होता. होता सकाळ झाली. पहिल्या सैनिकाने आपल्या साथीदारांना रात्रीची हकीकत सांगितली आणि मिळालेला पायघोळ कोट दाखवला. त्यावर ते दोघे म्हणाले, हॅ, हा कसला कोट, कळकट्ट मळकट्ट तर आहे. पहिल्या सैनिकाने त्यांना ऐटीत सांगितलं, हा काही तुम्हाला दिसतोय तसं साधा सुद्धा कोट नाहीये,
तर हा जादूचा कोड घातल्यावर माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. हे ऐकताच ते दोघे सैनिक आश्चर्यचकित झाले. लगेच दुसरा सैनिक म्हणाला, मी जेव्हा पहाऱ्याला बसलो होतो तेव्हा असाच एक खुजा आला आणि त्याने मला हा जादूचा बटवा दिला. यात सोन्याच्या मोहऱ्या आहेत, कितीही खर्च केला तरी हा बटवा कधीच रिकामा होत नाही. तिसऱ्या सैनिकाने सुद्धा त्याला खुजानं दिलेलं जादूचं रणशिंग दाखवलं आणि म्हणाला, या रणशिंगातली जादू अद्भुत आहे. हे वाजवलं की आजूबाजूची सारी माणसं त्याच्या आवाजाच्या तालावर नाचू लागतात, गाऊ लागतात, जणू काही कळसूत्री बाहुल्याच. त्या तीन अद्भुत वस्तू मिळाल्या म्हणून तिघेही सैनिक मित्र खूप आनंदी झाले. पहिल्या सैनिकाने त्या कोटाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून तो कोट अंगात घातला आणि आपली इच्छा सांगितली. कोटा कोटा, आम्ही बेघर आहोत, आम्हा तिघांसाठी एक सुंदरसा बंगला उभारून दे. पाहतात तो काय, आकाशातून वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. आणि खरोखरच एक सुंदर बंगला त्यांच्या समोर अलगत उभा राहिला. भोवताली सुंदरशी बाग आणि दारापाशी पाच उमटे घोडे असलेला सोन्याचा रथ. सैनिक ऐटीत रथात बसून जवळपासच्या राज्याच्या शोधार्थ निघाले. त्यांची ही इच्छा सुद्धा क्षणात पूर्ण झाली. त्यांचा रथ एका भव्य दिव्य राजवाड्याच्या समोर हजर झाला. त्यांच्या आगमनाची वर्दी राजापर्यंत पोहोचली. राजानं त्यांचं आनंदानं स्वागत केलं आणि त्यांची ऐट पाहून त्यांना आग्रह करून करून काही दिवस पाहुणचारासाठी ठेवून घेतलं. राजाला वाटलं, हे नक्कीच राजपुत्र असतील, यातला एखादा तरी आपल्या मुलीला मागणी घालेल. एका संध्याकाळी दुसरा सैनिक राजकन्येला घेऊन बागेत फिरायला गेला. बोलता बोलता राजकन्येचं लक्ष सैनिकाच्या हातातल्या बटव्याकडे गेलं. बटवा पाहून खुश झालेल्या राजकन्येनं लाडीका वाजत सैनिकाला विचारलं, कुठून आणला तो हा बटवा? त्यावर दुसऱ्या सैनिकाने पाघळून जाऊन भोळेपणानं जंगलातल्या त्या खुजाची जम्मत राजकन्येला सांगून टाकली. झालं. दुसऱ्या दिवशी राजकन्येनं सरबतात थोडं गुंगीचं औषध टाकून सैनिकाला सरबत प्यायला दिलं आणि त्याच्या नकळत हळूच सैनिकाचा बटवा घेऊन त्या जागी दुसरा बटवा ठेवला. काही दिवसांनी सैनिक जेव्हा आपल्या बंगल्यावर आले तेव्हा कुठं दुसऱ्या सैनिकाच्या लक्षात आलं की राजकन्येनं आपल्याला फसवलं, आपला जादूचा बटवा चोरला. तिघही सैनिक खूप चिडले. कोटवाला सैनिक म्हणाला, थांबा, आपण राजकन्येला चांगली अद्दल घडू. त्यानं पायखोळ कोट अंगावर चढवला आणि म्हणाला, कोटा कोटा, ताबडतोब मला राजकन्येच्या महालात घेऊन चल. ती लब्बाड राजकन्या महालात आथाशासारखी मोहरा मोजत बसली होती. वर पाहते तो समोर एक सैनिक उभा. चणाक्ष राजकन्या जोर जोरात ओरडू लागली, चोर चोर चोर. सैनिक एकदम गोंधळून गेला, खिडकीकडे धावला, पण वेलीवरून खाली उतरताना त्याचा पायघोळ कोट वेलातच अडकला. बिचारा पहिला सैनिक. आता राजकन्येला अद्दल घडवायची पाळी होती तिसऱ्या सैनिकाची. आपल्या जवळचं जादूचं रणशिंग फुंकून त्यानं खूप मोठी सेना जमवली आणि राजवाड्याला चारी बाजूनी वेढा घातला. दूत पाठवून राजाला सारी हकीकत सांगितली आणि राजाकडे बटवा आणि पायघोळ कोटाची मागणी केली. पण धूर्त आणि लब्बाड राजकन्येनं 2 दिवसाची मुदत मागितली. किती? 2 दिवसांची. नंतर या धूर्त राजकन्येनं एका अगदी गरीब मुलीचा वेश घातला आणि एका दासीला बरोबर घेऊन ती सैनिकांच्या छावणीकडे फिरत फिरत निघाली. तिच्याकडे एका परडीत विड्या आकपेट्या तर दुसऱ्या परडीत खाऊच्या वस्तू होत्या. सैनिकांच्या तंबूसमोर येऊन ती मजेदार आवाजात गाऊ लागली. हळूहळू सारे सैनिक तिच्या भोवती जमा झाले. इकडे हळूच तिने दासीला खून केली. दासीने चतुराई करून जादूचं शिंग हस्तगत केलं आणि सारं सैन्य आपल्या भोवती जमा करून राजकन्या हळूच आपल्या राजवाड्यात परतली. तिच्या आनंदाला तर पारावरच नव्हता. बिचारे सैनिक पुन्हा बेघर झाले, निराश झाले. बटवेवाला सैनिक म्हणाला, आता आपण वेगवेगळे जाऊया, बघूया नशीब आता तरी उघडते का. त्याप्रमाणे बाकीचे दोघे वेगवेगळ्या वाटेने गेले आणि हा बटवेवाला सैनिक आपली वाट चालू लागला. खूप लांब चालत राहिला चालत राहिला.
शेवटी थकून भागून एका झाडाखाली बसला. ते झाड होतं लाल चुटुक्क सफरचंदांचं. त्याने एक सफरचंद तोडून खायला सुरुवात केली, पण भूक तर काही भागे ना म्हणून त्याने दुसरं सफरचंद खाल्लं. आता तिसरंही खाणार इतक्यात त्याला आपला चेहरा जड जड वाटायला लागला. अरेच्चा, त्याचं नाक लांबच लांब होत गेलं, इतकं की त्याला काही अंतच नव्हता. जडपणामुळे तो बिचारा सैनिक आपोआप झोपी गेला. या सैनिकाचे बाकीचे दोन सैनिक मित्र भटकत असताना एक एकदम अडखळला आणि कोलमडून पडला. अरेच्चा, हे तर नाक दिसते कोणाचं तरी. दोघांनी नाकाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. शेवटी येऊन पाहतात तो काय, आपल्या मित्राची ती वाईट अवस्था पाहून दोघही डोक्याला हात लावून बसले. इतक्यात अचानक तो लाल जॅकेटवाला खुजा त्यांच्या समोर येऊन देवासारखा उभा राहिला आणि म्हणाला, मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, ह्या शेजारच्या झाडावरचं फळ खाल्लं की नाक पूर्वीसारखं होईल आणि आता ही दोन्ही फळं घेऊन तुम्ही राजकन्यावर प्रयोग करा आणि तिला चांगली वटणीवर आणा. मग लांब नाक झालेला सैनिक एका माळ्याचा वेश घेऊन राजवाड्यात गेला. ती लाल लाल सफरचंद राजकन्यानं आनंदानं घेतली आणि एका फटक्यात दोन खाल्ली. आता तिसरं खाणार तोच सर 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 तिचं नाक वाढतच गेलं. जमिनीवरून खालच्या बागेत, खालच्या बागेतून पार पुढे टोकापर्यंत गेलं ते. राजाची घाबरगुंडी उडाली, त्यानं दवंडी पिटवली, जो कोणी माझ्या मुलीला बरं करेल त्याला मोठं बक्षीस मिळेल. दुसऱ्या दिवशी सैनिकानं झप्पक असा डॉक्टरचा पोशाख केला. आपल्या जवळच्या औषधात सफरचंदाच्या दोन फोडी मिसळून राजकन्येला ते औषध दिलं. तिचं नाक आणखीनच लांब झालं, ती क्षणभरही उठू शकली नाही. दुसऱ्या दिवशी राजकन्येला ते दुसरं फळ औषधात घालून दिलं. आता मात्र नाक थोडं कमी झालं. या खोटारड्या राजकन्येला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. आज त्यानं औषधात जास्त सफरचंद घातलं. राजकन्या फारच घाबरली, पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं नाक वाढलं. डॉक्टर म्हणाले, राजकन्ये तू कुणाच्या तरी वस्तू नक्कीच चोरून ठेवल्या आहेस. मला थोडीशी जादू विद्या येते, त्यावरून मी हे सांगतो. तू जर त्या वस्तू माझ्याजवळ नाही दिल्यास तर तुला असंच पडून राहावं लागेल जन्मभर. परंतु बिलंद राजकन्या काही तयार होईना. ठीक आहे, मर्जी तुझी, राजा आपल्या मुलीला परोपरीनं समजावू लागला. या लबाडपणाचा शेवट आपल्या मरणातच आहे हे तिला समजून चुकलं. शिवाय ह्या जड नाकानं तिला अगदी नकोसं झालं होतं. शेवटी ओशाळून तिनं तिन्ही वस्तू डॉक्टरांना दिल्या. आपल्या जवळचं ते दुसरं फळ राजकन्येला खायला देऊन सैनिकानं सरळ अंगावर कोट चढवला आणि आपल्या मित्रांकडे तो आला. अशा रीतीने तिन्ही सैनिक मित्र एकोप्यानं बंगल्यात राहू लागले. आता ऐका हं, ह्या कोकराच्या मित्रांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. नेली नावाचं एक छान कोकरू होतं, फारच गोंडस आणि फारच लोभस. नेली सगळ्यांना खूप आवडायची बरं का. सगळ्यांची गोडगोड बोलायची. हत्ती, कुत्रा, घोडा, मांजर, साळुंकी, पोपट, सगळे सगळे तिचे लाड करायचे. एकदा काय झालं, नेलीच्या आई वडिलांना कुठेतरी गावाला जायचं होतं. नेली म्हणाली, मी नाही येत. नेलीची आई म्हणाली, नको ग नेली, तू अजून लहान आहेस, रमत गमत कुठेतरी जाशील आणि लांडगा येऊन तुला पळवून नेईल. नेली म्हणाली, हे माझे मित्र आहेत की एवढे, तू जा आपली. नेली ऐकत नाही असं पाहून तिच्या आई बाबा तिच्या मित्रांना सांगून गेले बरं का गावाला. आईने नेलीला पुन्हा पुन्हा बजावलं, बघ हं, घरापासून दूर जाऊ नको, एकटी राहू नको. नेली म्हणाली, नाही ग, तू जा आपली, काही काळजी करू नको. आईबाबा गेल्यावर नेली आरामात इकडे तिकडे बागडत होती, खेळत होती. तिचे मित्र आपापल्या कामात दंग होते. मग गवत खाता खाता नेली खूप दूर गेली. तिच्या लक्षातच आलं नाही
आपण कुठे चाललोय ते. एवढ्यात तिकडून एक लांडगा आला बरं का. त्याने नेलीला पाहिलं, म्हणला वा वा वा, अगदी जिभ्यात चटायला लागला तो. आज आपल्याला फक्कडशी मेजवानी मिळणार बाबा, एकदम खुश झाला तो. हा पण आत्ताच हिला मारलं तर हिचे सगळे मित्र येतील धावून, मग काय करूया बरं. त्याने तिची मजा करायचं ठरवलं. तो अगदी तिच्या मित्रासारखा तिच्या समोर गेला आणि म्हणाला, अगो नेली, तू किती दूर आलीस, अगो तुला भीती नाही का वाटत. नेली म्हणाली, अय्या खरंच की रे, मी आपली नादात चालत आले मला कळलंच नाही. आई गो, मला तर आईनं बजावलं होतं. काय गो बजावलं होतं. आईनं बजावलं होतं, एकटी कुठे जाऊ नकोस, लांडगा येईल तो तुला पळवून नेईल. असो, अरे बापरे, तरी तू ऐकलं नाहीस ना. बघ कशी आहेस, बस आता माझ्या पाठीवर, माझं घर जवळच आहे इथून, जाऊया तिकडे. चालेल. नेली बसली पाठीवर आणि चालले दोघही गप्पा मारत मारत. हे बघ, आलंच माझं घर, तू घरात थांब, मी खाऊ घेऊन येतो तुला. अय्या हे तुझं घर, ई किती घाणेरडं आहे रे, स्वच्छ का नाही केलंस. अगो कोण करणार, तू कर आता सगळं स्वच्छ. बरं बरं करते मी, तू तर खाऊ घेऊन ये. नेलीने सगळं घर स्वच्छ करायला घेतलं. झाडता झाडता तिला तिथे एक मेंढीचं कातड सापडलं, त्याबरोबर ती चमकली. बापरे, ऐगो हा वुफी म्हणजेच लांडगा नाही ना. ऐगो मी उगाच आईचं ऐकलं नाही. ती तर रडायलाच लागली. रडता रडता तिला एकदम साळुंकीच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला. अय्या, तिने बाहेर पाहिलं तर खरंच की तिची मैत्रीणच तिला साथ घालत होती. साळुंकी म्हणाली, नेली अगं वेडे रडू नकोस, तू आत्ता समजलीस ना, तो वुफी म्हणजेच लांडगाय. पण आता असं करूया, तो काही तुला आत्ताच मारणार नाही, म्हणून तू न घाबरता नेहमीप्रमाणेच लांडग्याजवळ बोल. आपले पोपट भाऊ आहेत ना, ते सगळ्यांना बोलवायला गेलेत, सगळे आत्ता एवढ्यात येतील. ती बोलायची थांबली कारण लांडगा परत येत होता. आल्या आल्या नेलीला म्हणाला, नेली भरपूर चारा तुला आणलाय, खाऊन घे आणि थांब, मी बाहेर जाऊन येतो. नेली म्हणाली, असं काय रे वुफी दादा, तू मला माझ्या घरी सोडणार होतास ना. तो म्हणाला, अग नाहीतरी आई घरी नाहीये, थांब की 2 दिवस इथेच, मी जरा जाऊन येतो, आल्यावर बघू मग जेवणाचं काय ते. नेली म्हणाली, बर, आणि वुफी बाहेर गेला. जाताना त्याने घट्ट दार लावून घेतलं आणि मग मात्र तिला खूप रडू कोसळलं. हा रात्री आल्यावर जेवण करणार म्हणजे, ऐगो म्हणजे मला ठार मारणार का काय. तेवढ्यात साळुंकी जोर जोरात ओरडायला लागली. नेलीचे सगळे मित्र आले होते बरं का, हत्ती दादा सुद्धा आला होता. हत्ती दादाने आपल्या सोंडेने दार उघडलं, आणली बाहेर तिला. बाहेर आल्यावर तिला घोडे दादा, टिपू दादा, माऊताई सगळे सगळे भेटले. आता आपण घरी जाऊया ना, ते सगळे म्हणाले. आता नुसतं नाही घरी जायचं, या लांडग्याला चांगली शिक्षा करून मगच जाऊया आपण घरी. मग त्यांनी त्याला शिक्षा करण्याचा एक चांगला बेत ठरवला. त्यांनी काय ठरवलं माहितीये का, नेलीला ठेवायचं अगदी वरती छपरावर, माऊताईने बसायचं पुढच्या दाराजवळ, टिपू दादा बसेल मागच्या दाराजवळ आणि घोडे दादा उभा राहील दाराच्या बाहेर आणि हत्ती दादा दूर झाडाजवळ. आणि रात्र झाली जो तो आपल्या जाग्यावर जाऊन उभा राहिला. रात्रीचे 12 वाजले बरं का, आणि आला की लांडगा
अशी सपाटून भूक लागली होती त्याला, चांगला ताव मारूया नेलीवर असं म्हणून चांगल्या खुशीत दार उघडलं बरं का त्याने. तो काय, आतमध्ये अंधार गुडूप. दारातच काठी आडवी तिडवी पडली होती, धडपडलाच आणि ओरडला, अगो नेली तू कुठे आहेस, दिवा तरी लाव. हत्ती दादाने तिला छपरावर ठेवलं होतं. तिथल्या भोकातून ती ओरडली, अरे वुफी मी इथे वरती बसले, मला खूप भीती वाटली लांडग्याची म्हणून मी इथे येऊन बसले. ह्यात वेडी, आता ये खाली, आता मी आलोय ना. मी नाही बाबा येत. अगं ये ना, असं काय करतेस. तूच ये वर. बोर बाबा थांब, मीच आलो. तो उड्या मारू लागला आणि माऊत ये ना ती म्याव 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 करून जी त्याच्यावर तुटून पडली की बापरे, तो अगदी घाबरलाच आणि म्हणला बापरे तर जाऊया आपण मागच्या दाराजवळ. म्हणून तिथे गेला, तो तिथे कोण होता, टिपू दादा. तो तिकडनं भुंकू लागला, भू 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 म्या म्या भू भू म्या म्या म्या. बापरे, दोघ जण दोन बाजूनी त्याच्या अंगावर अगदी नुसते तुटून पडले होते. इतका घाबरला, म्हणला नको रे बाबा आपण दार उघडून जाऊया बाहेर. तो बाहेर गेला तर काय, घोडे दादा होताच तयार. त्याने अशा लाथा आणल्या, अशा लाथा आणल्या की त्याचं तंगड पार मोडूनच गेलं. मग तो ओरडत ओरडत बाहेर पळत गेला. तिथे काय, हत्ती दादा तयारच होता झाडाजवळ. त्याने त्याला उचललं आणि गर 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 फिरवलं आणि एका दगडावर इतक्या जोरात आपटलं की मेलाच बिचारा. मग नेली बसली हत्ती दादाच्या सोंडेवर आणि सगळे गप्पा मारत मारत परत निघाले बरं का. हत्ती दादा म्हणाला, बरं झालं साळुंकी आणि पोपटानं तुला पाहिलं म्हणून, नाहीतर मग त्या लांडग्याला चांगली शिक्षा करताच आली नसती. ही शिक्षा कुणामुळे झाली माहितीये का, तिच्या चांगल्या मदत करणाऱ्या मित्रांमुळे. हो की नाही, मित्र असावे तर असे. फार फार वर्षापूर्वी रोममध्ये अँड्रोक्लीज नावाचा एक गुलाम राहत होता. त्या गुलामाचा मालक फार निष्ठूर होता. रात्रंदिवस तो त्याच्याकडून काम करून घ्यायचा. लाकडं फोडणं, पाणी काढणं, केरवारे करणं, सतत आपलं काम करायचा. थोडीशी जरी चूक झाली तर तो त्याला बदडून काढत असे. एक दिवस काय झालं, एखाद्या लहानशा चुकीवरून त्या मालकानं त्याला बदडून काढलं, खूप मारलं. बिचारा रडायला लागला आणि शेवटी तो तिथून पळून गेला आपल्या मालकाचा डोळा चुकवून. पळाला पळाला आणि शेवटी एका जंगलात आला. काय करायचं, तो एका जंगलाच्या गुहेत राहिला. दिवसा बाहेर पडायचं, झाडावर काय फळं मिळालं तर खायची, कुठेतरी मिळालं तर पाणी प्यायचं आणि दिवस काढायचे. चार दिवस झाले, आठ दिवस झाले, एक दिवस तो असाच फळं काढायला म्हणून बाहेर पडला. फळं घेऊन तो येणार इतक्यात त्याला दिसलं की आपल्या गुहेत कोणतरी दिसतंय. त्यांनी वाकून बघितलं तर त्याला एक सिंह दिसला. तो सिंह दुःखानं तळमळत होता, आपला एक पाय हलवीत होता आणि विव्वळत होता. ह्यांनी पाहिलं तर काय, सिंहाच्या पायात एक मोठा काटा शिरलेला. काय करावं बरं, सिंहाचा काटा काढावा की काढू नये, पण याने धीर केला आणि तो हळूहळू सिंहाजवळ गेला. हळूच त्याचा पाय आपल्या हातात घेतला आणि हलक्या हातानं त्याचा काटा काढून टाकला. मग त्याच्यावर मलमपट्टी केली. सिंहाला फार बरं वाटलं. दोन तीन दिवस झाले सिंहाचा पाय चांगला बरा झाला. बरा झाला आणि सिंह एक दिवस गुहेतून निघून गेला. अँड्रोक्लीजला सुद्धा बरं वाटलं. असे बरेच दिवस गेले. शेवटी त्याला कंटाळा आला. काय करणार, जाणार कुठं. मग त्यांनी ठरवलं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जायचं आणि काही मिळेल ते काम करून पोट भरायचं. एक दिवस तो निघाला आणि एका शेजारच्या शहरात गेला, पण दुर्दैवानं त्याची पाठ सोडली नाही. त्याच दिवशी नेमका त्याचा तो निर्दयी मालकसुद्धा त्याच शहरात आला. हा पुढे जात होता, समोरून मालक आला. आल्याबरोबर तो रागावला आणि त्याला त्याला कैद केलं, पकडलं आणि
शिपायांच्या स्वाधीन केलं. शिपायांनी त्याला तुरुंगात टाकलं. त्यावेळी काय होतं, रोमच्या कायद्यानुसार पाळालेल्या गुलामांना भुकेलेल्या सिंहापुढे टाकायची शिक्षा दिली जाईल. दोन चार दिवस त्याला पकडून ठेवलं. नंतर एके दिवशी रविवारी एका मोठ्या पिंजऱ्यातून त्या अँड्रोक्लिजला एका मैदानात आणलं. शिक्षा पाहण्यासाठी चिकार लोक जमले होते. रोमचा राजासुद्धा आला होता. नंतर त्या पिंजऱ्याचं तोंड हळूच उघडण्यात आलं. अँड्रोक्लिजच्या हातात एक लहानसा सुरा देण्यात आला आणि एका सिंहाला त्या पिंजऱ्यात सोडलं. मोठा पिंजरा होता. त्या गुलामाला बघितल्याबरोबर सिंहाने एकदम डरकाळी दिली, डराव, आणि तो आता त्या गुलामावर उडी टाकणार. इतक्याच त्याला काहीतरी हा माणूस आपल्या ओळखीचा आहे असं वाटलं. सिंहानं नीट बघितलं. बघतो तर हाच माणूस ज्याने आपल्या पायातला काटा काढला. सिंहानं एकदम आपली मान खाली घातली आणि तो हळूहळू चालत गेला आणि अँड्रोक्लिजचे पाय चाटायला लागला. सगळी लोक जमली होती. त्यांना आश्चर्य वाटलं, राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं, त्या गुलामाला सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे हा सिंह आपल्याला खाणार होता तर एकदम आपले पाय चाटायला लागला. त्यांनी बघितलं तर तो ज्याचा आपण काटा काढला होता तोच सिंह. मग तो खाली बसला आणि त्याचं डोकं थोपटायला लागला. सिंह त्याचे हात पाय चाटायला लागला. राजाला समजेना आता काय करायचं काय आपण, असं तर कधीच घडलेलं नाही. शेवटी त्यांनी शिपायाला सांगितलं, जा त्या सिंहाला पिंजऱ्यातून घेऊन जा आणि त्या पोराला इकडे आणा. शिपाई अँड्रोक्लिजला घेऊन महाराजांकडे गेले. महाराज म्हणाले, काय रे असं काय झालं, सिंहानं तुला मारलं नाही, खाल्लं नाही? तो म्हणाला, नाही महाराज, काय आहे, पुष्कळ दिवसापूर्वी एकदा त्या सिंहाच्या पायातला काटा मी काढला होता, त्याचे उपकार म्हणून त्यांनी मला मारलं नाही, मला न मारता तो परत गेला. राजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, पण काय रे, काटा काढताना तुला त्या सिंहाची भीती नाही वाटली? अँड्रोक्लिज म्हणाला, भीती कसली, आमच्या निर्दयी मालकापेक्षा तो सिंह नक्कीच निर्दयी नसणार. असं म्हटल्याबरोबर त्या महाराजांना फार आनंद झाला. त्यांनी अँड्रोक्लिजची पाठ थोपटली आणि जाहीर केलं की आजपासून हा गुलाम नाही, हा मुक्त आहे. आणि त्यांना पुष्कळ बिदागीसुद्धा दिली आणि त्याचा जो निर्दयी मालक होता ना त्याला तुरुंगात टाकलं आणि 2 वर्षाची शिक्षा फरमावली. अँड्रोक्लिजनं सिंहावर दया केली आणि सिंहानं गुलामगिरीतून त्याची मुक्तता केली. प्राण्यांची सहल. एक जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी राहत होते. ते एकत्र जमायचे, एकत्र जेवण पण करायचे. एकदा माकडाला वाटलं, आपण सारखे सारखे जंगलातच फिरतो. ती माणसं कशी शहरात राहतात आणि मोटारीतनं गाडीतनं जंगलात जातात, तसं आपण करूया. आपण जंगलातून शहरात सहलीला जाऊया, बागेत जाऊन येऊया. त्यानं हा बेत सर्वांना सांगितला आणि गम्मत सगळ्यांना पसंत पडला. पण सिंहाला जाऊन कोणी सांगायचं, त्याची परवानगी हवीच. कोणीच तयार होईना. मग माकड म्हणालं, आपला कोलोवा हुशार आहे, तो हे काम बरोबर करेल. काय कोलोवा? त्यानं कोलोबाला सांगताच तो तयारही झाला. दुपारी तो सिंहाकडे निघाला. तिथं गेला तर सिंह झोपलेला. त्याला मनातून बरं वाटलं. मग त्याने एक युक्ती केली. त्यानं सिंहिणताईला सांगायचं ठरवलं. आणि गंमत म्हणजे सहलीचा बेत सिंहिणताईलाही आवडला आणि तिनं लगेच सिंहाला उठवून त्याला सांगितलं. पण
सिंहही खुश झाला आणि त्यानं सहलीला जायला परवानगी दिली. दुसरे दिवशी एकत्र जमायचं ठरलं. तिथं गेल्यावर काय काय करायचं ते पण त्यांनी सिंहाला सांगितलं. प्रत्येकानं आपला आपला डबा आणायचा असंही ठरलं. सगळ्यांना सहलीला केव्हा जातो असं झालं होतं. सगळे लवकर उठले. हत्ती भाऊनं आपला काळा कोट घातला. सशानं शुभ्र बुशकोट घातला. हरिणताई तर सोनेरी ठिपक्यांची साडी नेसल्या. तीन तीन प्राण्यांची ओळ करून सगळे जण निघाले. पुढे माकड भाऊ आणि कोलोबा वाट दाखवायला. फिरत 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 सर्वजण शहरात आले. आणि काय गडबड झाली बघा, त्यांना पाहताच भरा 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 सर्वांनी दारं लावून घेतली. आणि घरातूनच सर्व माणसं दुरून सहल पाहत होती. दुकानदार, भाजी विकणाऱ्या बायका सगळ्यांनी तिथेच आपलं सगळं टाकून दिलं आणि पळत सुटले. काही जणांना भाजीची चव बघायला मोह होत होता, पण सिंह ओरडेल या भीतीनं कोणीही ओळीतून बाहेर येत नव्हतं. शेवटी सर्वजण बागेपाशी आले आणि त्यांना पाहताच भेळवाले, फळवाले सगळेजण पळत सुटले. पण हत्तीदादानं सगळी गाडीच उचलून बागेत नेऊन ठेवली. सर्वांना भूक लागली होती. हात धुवून डबे काढले. सशानी गाजर आणि काकडी आणली होती. सिंहानं आणि सिंहिणताईनं मांस आणलं होतं. हत्ती भाऊनं उसाची मोळीच उचलून आणली होती. सर्वजण पोटभर जेवले. थोडी थोडी भेळ खाल्ली. वर सर्वजण जेवायला बसले तेव्हा झाडावर लपून बसलेला फोटोग्राफर हळूच पुढे झाला आणि त्यानं सर्वांचा छानसा फोटो काढला. मग बागेतील सर्व प्राण्यांना हे सर्वजण भेटले. नंतर बागेतील फुलराणी त्यांनी पाहिली. ससा, हरिण, कोल्हे हे सर्वजण बसले डब्यात आणि गाडी चालवणारा हे सगळं बघून घाबरून पळून गेला होता. पण मग काय, अस्वल भाऊ पुढे झाले आणि त्यांनी गाडी चालवायला सुरुवात केली. दोन तीन चक्रा मारून झाल्यावर सगळेजण मग घसरगुंडी, झोपाळा यावर बसले. पण हत्तीला काही वर चढता येईना, बिचारा हत्ती. एकूण काय, सहल मस्त झाली. सर्वजण ओळीतून परत आपल्या घराकडे गेले आणि दरवर्षी अशी सहल काढायचीच असंही त्यांनी ठरवलं.